गोकुळ सोबत गोकुळ। पंतप्रधान मोदींनी आत्मविश्वास गमावलाय, त्यामुळे ते धर्मजात या विषयावर बोलतायत, अशी टीका शरद पवारांनी केली आहे। नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशी टीका देखील त्यांनी केली आहे। या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। दिंडोरी लोकसभेचे उमेदवार, महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या मनमाड इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते। शरद पवार म्हणाले, हा देश लोकशाहीला मानणार आहे। मोदींची भूमिका बोलायची एक आणि करायची एक आहे। मोदी सत्तेत आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या, समाजातील लहान घटकांना आणखी लहान करण्याचा प्रयत्न या सरकारनं केला। शरद पवार यांनी कृषी खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केलं याचा सवाल करत आहेत। यावर बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात 700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कांद्यावर बंदी, साखरेवर बंदी, सगळ्याच गोष्टींवर बंदी, नेमकं काय चाललंय? कष्टानं पिकवलेलं बाजारपेठेत गेलं तर शेतकऱ्यांच्या पदरात 4 पैसे पडतील, त्यांचा संसार फुले। मोदी म्हणतात, गरिबांना फुकट धान्य देता। कांदा निर्यात बंदीचा प्रश्न महत्वाचा होता, पण केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवली नाही। मोदींचं सरकार हे फसवं सरकार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असंही शरद पवार म्हणाले। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।